महाराष्ट्रातील सरकार महिलांच्या सुरक्षा व्यवस्थेकडे लक्ष देण्याऐवजी फुटलेल्या आमदारांना सांभाळण्यामध्ये व्यस्त आहे. बदलापूरमध्ये जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे, अत्यंत गलिच्छ आहे. आज आमच्या माता भगिनींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालाय. बदलापूरची शाळा नेमकी कोणत्या पक्षाची आहे? ज्या संस्थेच्या आवारामध्ये हा प्रकार घडलाय त्या सगळ्यांवर कारवाई करा. बदलापूरमधील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अरबी समुद्रातील छत्रपतींचं स्मारक तर पाहायला भेटलं नाही, मात्र सिंधुदुर्गमध्ये जो छत्रपती शिवरायांचा अलीकडेच पुतळा उभारला होता तो पडलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुश करण्यासाठी घाईगडबडीमध्ये हा पुतळा उभारला गेला होता का असा प्रश्न पडतोय. तसेच जळगावमधील मोठ्या संख्येनं लोकांचा अपघाती नेपाळमध्ये मृत्यू झाला असताना पंतप्रधानांची सभा सरकारनं पुढे ढकलली असती तरी देखील चालली असती. आम्ही या दोन्ही गोष्टींचा जाहीररित्या निषेध करतोय असं वक्तव्य विश्वजीत कदम यांनी केलंय. मला संजयराव विनंती माझी की आजच्या प्रेसमध्ये मी इतर राजकीय जिल्हे राजकीय प्रश्न सांगली जिल्ह्याबाबतीत त्याला उत्तर आज मी देणार नाही आहे. 5 सप्टेंबर रोजी नक्की त्यातनं खुलासाही देतो, त्याची उत्तरही सगळ्यांना मनमोकळेपणा देतो आणि माझा विषय उघड असतो. मी जे बोलतो ते सांगली जिल्ह्यासमोर आमच्या लोकांना विश्वासात घेऊन मी जे काय ते उघड बोलतो. माझी आपल्याला विनंती असते, दोन विषयावर मला बोलायचे गंभीर विषयांवर. एक म्हणजे बदलापूरमध्ये घडलेली जी घटना आहे ही अत्यंत निंदनीय आहे, अत्यंत गलिच्छ आहे आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या आज महिलांवर लहान मुलींवर जे अत्याचार होत आहेत आणि हे सरकार आज महिलांना संरक्षण देण्याच्या ऐवजी हे जे फुटलेले आमदार आहेत ज्यांनी ही महायुतीचं असंविधानिक सरकार बनवण्यामध्ये त्या आमदारांनी त्यांना मदत केली, अशा आमदारांना सांभाळण्यामध्ये फक्त हे सरकार मग्न आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो महाराष्ट्राच्या जनतेने जो ह्यांना धडा शिकवला, 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीच्या निवडून दिल्या, त्याच्यामुळे आज हे सरकार झोपलेलं जे सरकार होतं ते जागं झालेलं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी खैराती वाटत चाललेले. पण खैराती वाटप करत असताना आमच्या माता भगिनींच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आज प्रशासनावर कुणाचं लक्ष नाही. आज एखादा सत्ताधारी पक्षाचा आमदार जर पोलीस स्टेशनमध्येच त्या सत्ताधारी पक्षाच्या आज दुसऱ्या एका कार्यकर्त्यावर गोळीबार करत असेल तर महाराष्ट्राच्या आमच्या माता भगिनी काय सुरक्षित राहतील? गेल्या काही दिवसापूर्वी पाहिलं, सत्ताधारी पक्षाचे एक नेते सत्ताधारी पक्षाच्या कॅबिनेट मंत्र्याला कशा पद्धतीने शिवीगाळ करतात, तुमचं तोंड फोडू का, तुम्हाला मुस्काडात मारू का अशी भाषा करतात, तर आमच्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी काय सुरक्षित राहणार आहे? आज त्याच्या पलीकडं ज्या बदलापूरच्या शाळेमध्ये ही घटना घडली ती शाळा नेमकी कुणाची, त्या शाळेमध्ये ट्रस्टी कोण, त्या शाळेमध्ये असणारे ट्रस्टी कुठल्या पक्षाचे पदाधिकारी आहेत? माझी सगळ्या पत्रकारांना आज नम्रपणे विनंती, याचा खोलवर अभ्यास केलात तर सत्य उघडकीस येईल आणि अमानुष अशा पद्धतीने जी घटना घडली, ज्या आमच्या भगिनींवर तरुण पिढी अत्याचार झाला, एक तर पहिलं ज्यांनी हे अत्याचार केला त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टातनं, त्याच्यावर कुठंही या ठिकाणी गै करता कामा नाही. आम्ही सगळा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू, परंतु ह्या जात पात या ठिकाणी कुठला न्याय अन्याय नाही. ज्याच्यावर ज्यांनी गुन्हा केला ह्या त्याला शासन झालं पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. दुसरं, ज्यांच्या नजरेखाली हे झालं, ज्यांच्या ज्या संस्थेच्या आवारात हे झालं, त्या संस्थेतल्या आवारातल्या लोकांनी हे प्रकार न घडण्याकरता काय पावलं उचलली होती, हा जाब त्यांना विचारलं पाहिजे, त्यांनाही तसंच दोषी धरलं पाहिजे आणि त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे. आज दुसरी घटना घडली, ज्या आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी म्हणजे अरबी समुद्रामध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं होतं, ते तर स्मारक महाराष्ट्राच्या जनतेला दुर्दैवाने कधीच पाहायला मिळालं नाही. की किती महाराष्ट्राच्या जनतेची ही फसवणूक आहे, किती मोठी शोकांतिका आहे. पण त्याच्या पलीकडं काय महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांनी केलं, त्या पुतळा आज तो पडलेला आहे, त्याचे तुकडे झालेले. मग हे पुतळे घाईगडबडीत सुस्त देशाच्या पंतप्रधानांना खुश करण्याकरता त्या ठिकाणी त्यांना घाईगडबडीत बोलवून घेऊन त्यांचं अनावरण आणि उद्घाटन केलं जातात का? एखादा पुतळा जेव्हा आपण बसवतो त्याचं फाउंडेशन, त्याचं जे काय असेल, त्याची PWDची मान्यता, त्याचे जे काय त्याचं भक्कमपणा असेल, त्याची शाश्वती त्या पुतळा समितीने तिथल्या स्थानिक प्रशासनाने घेतली पाहिजे, मग ती घेतली नव्हती का? म्हणून या ठिकाणी आज बदलापूरचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा तुटण्याचा दोन्ही प्रसंगाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि बदलापूरच्या घटनेमध्ये दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी सरकारनं मागणी करतो. धन्यवाद.